कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये ह्या धंद्यामध्ये लागतात. छोटा का होईना पूर्ण व्यवसाय करणे हे माझ्या बुद्धीला पटले जात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी सल्ला यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, नारळ पाणी आपण पितो त्यापासून जे प्रोडक्ट बनतात त्या प्लांट वर आलेलो आहे. तर सर आपली ओळख करून द्या. नमस्ते, माझं नाव अनिल दत्तात्रय बोराटे. मी माळेगाव बारामती येथील रहिवासी आणि माझा माळेगावमध्येच हा प्लांट चालू आहे. तर आपण जो नारळ फेकून देतो तो अगोदर वाया जात होता, त्याच्यावरती काही प्रोसेस होत नव्हती आणि त्याच्यातून दुर्गंधी पसरून वेगवेगळे आजार निर्माण होत होते. तर त्यावर उपाय म्हणून आपण हा नारळ एकत्रित करून त्याच्यावरती वेगवेगळे प्रोसेस करून त्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार करतो. तर सर आपण नारळापासून कोणते प्रोडक्ट बनवता? आपण नारळापासून कोकोपीट बनवतो आणि कॉयर बनवतो, कॉयरपासून कात्या बनवतो. हे 3 प्रोडक्ट आपण प्राथमिक इथं बनवतो. त्याच्यानंतर दुसरे काही स्टिक असतात, जे तुमची वेली असतात, पाने असतात, त्या पानांच्या फुलांच्या वेलींना ते स्टिक उभा केली जातात, ते स्टिक एक आपण इथं प्रोडक्शन करतो. अशा पद्धतीने 4 प्रोडक्ट आपण इथं प्रोडक्शन करतो. ओके, तर कोणत्या साली आपण हा व्यवसाय सुरू केला? हा व्यवसाय मी कोरोनाच्या आधी म्हणजे 2019-20 साली सुरू केलेला असून हा आता जवळजवळ 2 ते 3 वर्ष झालं हा चालू आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे कसा रेट देता त्यांना कच्च्या नारळाचा? जर आपण तिथून कनेक्ट केलं तर आपण तो फ्रीमध्येच माल पूर्णपणे घेतो आणि पूर्ण फ्रीमध्ये आलेला माल फक्त इथं शॉर्टिंग केलं जातं आणि त्याच्यातून मोठा मोठा जो आहे त्याचा वापर केला जातो. ओके, बरोबर. सर्व मिळून व्यवसायासाठी मशिनरी, त्यासाठी कच्चं मटेरियल, खेळते भांडवल वगैरे सर्व मिळून 10 ते 12 लाख रुपये ह्या धंद्यासाठी पूर्णपणे लागतात. तर सर हा किती म्हणजे किती गुंठ्याचा प्लॉट आहे? सर हा कमीत कमी 10 गुंठ्याचा प्लॉट आहे, पण जास्तीत जास्त ह्याच्यासाठी 1 एकर 2 एकर असेल तर अतिशय उत्तम. तर याची सर्व इन्व्हेस्टमेंट किती आली तुम्हाला जागेस सगळं? आता आपल्याकडे कसं आहे, काही ठिकाणी 1-2 मशिनरी असेल, समजा कात्या बनवणाऱ्या जर एकच मशीन असेल तर 10 ते 12 लाख रुपये इन्व्हेस्ट होतात. बरोबर, पण जर आपल्याकडे आता 3 मशीन आहेत त्याच्यामुळे आपल्याला हा 20 लाखापर्यंत खर्च आला. ह्याच्यामध्ये सगळे टॅम्पो वगैरे आपला आहे, स्वतःचं सगळे इन्व्हेस्टमेंट आहे आणि स्वतःचीच यंत्रणा सर्व आहे. सर्व यंत्रणा स्वतःचीच, त्याच्यामुळे आपल्याला थोडासा खर्च जास्त आला. ओके, बरोबर. तर आता किती टन माल आणता तुम्ही कच्चा माल? आता आपला रोजचा कच्चा माल 2.5 टनाच्या आसपास येतो. 2.5 टनाच्या आसपास येतो? आसपास येतो. तर त्याच्यात पूर्णपणे रोजची रोज क्रशिंग होतात. त्याच्यातून 2.5 टनामध्ये सर्वसाधारण 1200 किलोच्या आसपास आपल्याला कोकोपीट मिळतं आणि 300 किलोच्या आसपास फायबर मिळतं आपल्याला. तर आता एकूण मजूर किती मजूर संख्या? आता आपल्याकडे एकूण सर्वसाधारण 6 ते 7 मजूर आहेत. ओके, गाडीवरती 1-2 मजूर असतात, कलेक्ट करायला 2 मजूर असतात, तिथे मशिनरीवरती 3 मजूर असतात आणि कात्याच्या मशीनवरती 3 मजूर असतात. असे मिळून आपल्याकडे 7 मजूर आहेत टोटल. ओके, तर मित्रांनो आता हा सर्व प्लांट आपण फिरून बघूयात कशी प्रोसेस होती सर्व, तर ते पाहूयात. आता आपण या ठिकाणी नारळाचं कन्वर आहे, या कन्वर बेल्टवरती आपण नारळ सोडत आहे. आता हा नारळवरती जाऊन पाठीमागच्या बाजूला क्रशिंग मशीन आहे, ती क्रशिंग मशीन नारळाला क्रश करते आणि त्याच्यापासून कोकोपीट आणि कॉयर वेगळं करते. तर ही आहे आपली कन्वर मशीन. या मशीनद्वारे आपल्याला कोकोपीट पूर्णपणे विघटन होऊन या नारळाचे कोकोपीट आणि कॉयर वेगळे लागते. तर ही आहे या बेटवर कोकोपीट येऊन त्या स्क्रीनिंग चाळ्यांवरती पूर्णपणे चाळल्या जाऊन त्याच्यातून कोकोपीट अशा प्रकारे वेगळं होतं आणि राहिलेलं मटेरियल हे पूर्णपणे तिकडे वायरच्या स्वरूपात बाहेर गेलं जातं. मशीनद्वारे मिळालेलं कोकोपीट हे पूर्णपणे वेगळं केलं जातं आणि हे कोकोपीट हाय ईसी असल्यामुळे ह्याच्यावरती 25 दिवसाची ते 30 दिवसाची प्रोसेस केली जाते व हे पूर्णपणे कुजवून कंपोस्ट केलं जातं. तर हे अशा प्रकारचे कंपोस्ट पाठीमागे केलेलं आहे आपण. तर हे आहे कंपोस्ट झालेलं कोकोपीट. तर याचा वापर आपण नर्सरीमध्ये रोप उगवण्यासाठी केला जातो, तसेच रोपांना किंवा खते बनवण्यासाठी केला जातो. हा कसा किलो नर्सरी? हा कंपोस्ट जर असेल तर 6 रुपये किलोने आपण पर केजी
ने हा विकला जातो आणि हा कंपोस्ट नसेल तर 5 रुपये किलो ने हा विकला जातो. ही आहे कॉयर. या ठिकाणी कॉयर पूर्णपणे वेगळी केली जाते व त्यामध्ये येणारे पूर्णपणे कोकोपीट कुठल्याही प्रकारची गाळ ही या काळणीतून खाली पडून ती स्वच्छ केली जाते. स्वच्छ स्वरूपाचे फायबर आपल्याला इथे मिळले जाते. हे आहे फायबर. मिळालेल्या कॉयर पासून आपण हे या प्रकारचे पूर्णपणे 30 किलो पर्यंतचे बंडल बांधतो. हे बंडल मशीनद्वारे न बांधता आपण हँडमेक मध्ये बांधतो. तर ह्या खोक्यामध्ये हे मटेरियल टाकून ह्याच्यापासून आपण अशा प्रकारचे बंडल बांधतो. या बंडलचा वापर आपण कात्या बनवण्यासाठी किंवा हे मूर्त्यांसाठी याचा पूर्णपणे वापर केला जातो. तर हे बंडल येथून काही लोक कलेक्ट करतात आणि काही ठिकाणी आमचे कस्टमर आहेत तिथे आम्ही पोचपर्यंत देतो. तर ह्याचं वेगवेगळे रेट आहेत. जर हा शॉर्टमध्ये असेल तर ह्याचा रेट कमी आहे आणि जर हा लॉंग असेल तर ह्याचा रेट जास्त. ही आहे फायबर क्लिनिंग मशीन. याच्यामध्ये फायबरमध्ये जी प्रकारची थोडी किंवा जास्त घाण असते किंवा त्याच्यावरती चिकटलेले कोकोपीट असते ते याच्यातून साफ केलं जातं व हे साफ झालेलं मटेरियल पुढे आपल्याकडे कात्या बनवण्यासाठी जातं. तर ते अशा प्रकारे स्वच्छ मटेरियल होऊन त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे घाण राहत नाही व हे हा पूर्णपणे व्यवस्थित आणि लॉंग प्रकारचा कात्या मिळतो. लॉंग फायबर. हे लॉंग फायबर या पाठीमागच्या बाजूला टाकून याच्यातून पुढे असे येते व याच्यातून टू प्लाय मध्ये रूपांतरित होऊन हा पुढे निघून असा कात्या तयार होतो व हा कात्या एका बंडलला किंवा गुंडीला गुंडाळला जातो आणि हा गुंडाळलेला कात्या बाहेर काढून अशा प्रकारचे आपल्याला बंडल तयार केले जातात व हे बंडल 5 किलो 10 किलो या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये जाऊन ते पूर्णपणे विकले जातात. हा कसा किलो जातो? हा कात्या कमीत कमी 45 ते 50 रुपये किलोनी जातो. तर हा कात्या बांधकामासाठी मंडपासाठी व सुशोभीकरणाच्या वस्तू बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. तर त्याचप्रमाणे या आहेत स्टिक. या झाडांना बनवण्यासाठी किंवा झाडांना सपोर्ट देण्यासाठी वापरले जातात. तर याचाही वापर हा आपण कात्याचा केला जातो. हा ही स्टिक कशी विकली जाते? म्हणजे ही स्टिक आपली ही 20 रुपये फुटाने विकली जाते व या स्टिकची किंमत आता 60 रुपये आहे. ओके. तर मित्रांनो, सरांनी सर्व प्लॅनची माहिती दिलेली आहे. तर सर, तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की आपल्या भारताची जी तरुण पिढी आहे आता ती नोकरीकडे न वळता व्यवसायाकडे वळायला लागलेली आहे, तर त्यांना तुमच्या अनुभवानुसार काय सांगू शकाल? माझं एकच म्हणणं आहे की कुठल्याही तरुणाने व्यवसायाकडे वळण्या अगोदर जो व्यवसाय करायचा आहे त्याचं थोडंसं ट्रेनिंग पण घ्यावं आणि त्याचं ट्रेडिंग करावं आणि त्या ट्रेडिंगमध्ये त्याला कळेल की बाबा कुठला माल किती प्रमाणात किती दरामध्ये जाईन व त्याच्यानंतरच त्याने आपला व्यवसाय चालू करावा. अन्यथा तो व्यवसाय त्याला बुडल्यासारखा आहे आणि त्याचे पैसे वाया गेल्याशिवाय राहणार नाहीत. बरोबर. तर सरांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन दिलं. तर मित्रांनो, भेटूयात अशाच नवनवीन व्यवसायातील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय जवान जय किसान.